मनोरमा खेडकरांची पोलीस कोठडीत मिजाज वाढल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलीस कोठडीत असताना मनोरमा खेडकरांनी पोलिसांकडे फळं आणि चॉकलेट्सची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. इतकंच नव्हे तर कैद्यांना दिलं जात असलेलं जेवण मला नको, गरम पाणी द्या अशी मागणी खेडकरांनी केली. मात्र सर्व कैद्यांना दिले जाणारे जेवण यामध्ये भात, वरण, भाजी आणि पोळी असाच मनोरमा खेडकर यांना आहार दिला जात असल्याचं पोलिसांनी म्हटलंय. शेतकऱ्यांना पिस्तूलचा धाक दाखवून शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी मनोरमा खेडकर सध्या पोलीस कोठडीत. निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून अधिकची माहिती घेऊयात. निलेश, खरं तर मनोरमा खेडकर सध्या पोलीस कोठडीत आहेत आणि त्यांचा मिजाज आता वाढल्याची माहिती समोर येते, काय काय मागण्या त्या करतात? खरं तर मनोरमा खेडकर आहेत या नेहमीच वादात राहिल्या. आता न्यायालयीन कोठडीमध्ये असतानाही त्यांची मिजाज जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर त्यांनी फळं आणि चॉकलेटची मागणी केलेली आहे. एवढंच नाही तर जे जेवण दिलं जातं ते जेवण नको, मला इतर जेवण पाहिजे, आंघोळीला गरम पाणी पाहिजे, अशा अनेक गोष्टी त्या तिथं पोलिसांना मागत आहेत. खरं तर ज्यावेळेस न्यायालयीन कोठडीत असतात त्यावेळेसच इतर कायद्यांप्रमाणे वागणूक मिळवली जाते. मात्र मनोरमा हे खेडकर आहेत, हे वेगवेगळ्या गोष्टी मागून तिथं आपली मिजाज दाखवत असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. खरं तर प्रत्येक वेळी त्यांच्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी समोर येतात. आताही त्यांच्या कोठडीमधले हे किस्से आता समोर येत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनोरमा खेडकर आहेत त्या वारंवार पोलिसांना वेगवेगळ्या गोष्टी मागत आहेत, जेणेकरून मी VIP असल्याचं तिथं ते भासवत आहेत आणि त्यातूनच हे आता समोर आलेले आहे की त्यांनी चॉकलेट आणि फळांची मागणी केल्याचं सूत्रांनी. नक्कीच निलेश, तुम्हाला थोडंसं थांबवते.